मित्रांनो नमस्कार. आज आपण आटपाडी या ठिकाणी मार्केटमध्ये आलेलो आहे. तर शेळ्यांसाठी प्रसिद्ध बाजार आहे आटपाडीचा, मोठा बाजार आहे. तर शनिवारी हा बाजार भरतो सकाळी 6 ते 11 या वेळेमध्ये. जर मित्रांनो कुणाला यायचं असेल तर तुम्ही म्हणजे जिल्हा सांगली येतो, तालुका आटपाडी या ठिकाणी आहे. तर आपण पुढे बघू बाजाराची स्थिती काय. तर या साईडचं जे माल आहे शेळ्यांसाठी इकडं प्रसिद्ध आहे. तर गावन शेळ्यांचं बघू. तर या शेळी बघा, अशी निजाबर ही दोन पिल्ला आहे ती शेळी मध्यम आहे. बाबा दादा काय किंमत सांगतो तू? दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं? रंगराव रानकर. काय कुठलं? जुनुनी. त्याची काय किंमत पडेल? 14,000. पिल्लाचा काय? बरोबर. त्यात काय कमी जास्त असतं का? असतंय कमी जास्त. फायनल काय अंदाज? 12,500. 12,500 बरोबर, ठीक आहे. ही दोन्ही बोकडा आहेत का? पाठी पाठ बोकडा आहे. पाठ बोकडा आहे. किती वय असेल त्यांचा? महिन्याचे आहे का? नाही, तीन दिवस झाले. बरोबर. मोबाईल नंबर सांगा तुमचा एकदा. 99 23 85 66 54. कोणी संपर्क केला तर पाठी तिकडे बघून देऊ शकताय. गाव कुठलं तुमचं आहे? जुनून. बरोबर, ठीक आहे. मित्रांनो अशी जनावरं आपल्या या बाजारामध्ये येतात. मित्रांनो चांगली जनावर आहेत. तर तुम्ही आटपाडीच्या बाजाराला शनिवारी व्हिजिट करा. प्रत्येक वेळेस असता का बाजारात तुम्ही? इथं होय, व्यापार करताय म्हणजे. तर बरेच लोक व्यापारी असू, शेतकरी असू, माहिती देणार. ह्या शेळ्या बघा, मोठवाड शेळ्या आहेत एकदम. उंची बिंचीला जास्त उंच शेळ आहे. इकडून बघा, ही क्वालिटीची जनावर आहेत अशी मोठी मोठी. तर या बाजारात येतात. तर आपण बघूया गाभण आहे. इकडं पण बघा, ही एक मोठी शेळी आहे. दादानी चांगली रंगबिंग घेऊन आणली या गाभण शेळ. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं? चंदन शिवे, वाल्मिक चंदन शिवे. होय. काय या शिवेची किंमत पडेल? 16,000. गाभण येताला किती असेल? तिसरे येत आहे. तिसरे एक येताची. बरोबर बरोबर. आणि तीन पिलं होतात का? काय दोन असं काय असतं? मोठी शिवे दिसली. हा, तीन पिलं होत. होय. तुमचा नंबर आहे का? पाठ आहे ना. हा सांगा. 98 60 57 29 70. जर कुणी संपर्क केला तर कुणाला पाठी बोकडं बघून देऊ शकता अशा शेळ्या. ठीक आहे, धन्यवाद. दादा तुमच्या शेळ्यांचं काय सांगता अंदाज किंमत? शेळ्या घेतल्या आम्ही. घेतल्या? कितीला घेतल्या? 40. किती? 40. 40 जोडी. गाभण आहे ती. बरं, थांबा एक मिनिट. गाव कुठलं तुमचं? दिगडवाडी. होय. परवडल्या का तुम्हाला शेळ्या घ्यायला? परवडलं. बाजार आहे का चांगला? होय. अजून किती टाइम असेल तुम्ही यायला? किती टाइम आहे? 3 वर 15 दिन. 15 दिन आहे का? बरोबर, ठीक आहे. तर बाबा या शाळा खरेदी केलेल्या त्या आणि त्यांना चांगलं भेटलं. 40,000 सांगते ती. थोडंफार इकडे तिकडे करून घेतले असतील पण बाबा काय आपल्याला खरं सांगणार. तर मोबाईल नंबर आहे का? पाठ नाही. होईल. बरं, ठीक आहे, धन्यवाद. तर मित्रांनो हे जनावर अशी इकडे मिळतात. मोठी मोठी बोकडा असू, शेळ्या असू, ही खालेमाळ असतो, खाट्या असतात शेळ्याकडच्या. आणि ते पिल्लावाल्याचे तांबडी ब्राऊन मध्ये म्हणजे देशी मध्ये असते. तर बघा, देशी मध्ये दोन पिल्ला आहेत या शेळी बरोबर. आणि शेळ्या ब्राऊन कलरची बाई आहे. तुम्हाला काय? दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं? मारुती खांडेकर. गाव कुठलं? खांडेकर. डालागाव. होय. ही काय पाठ बोकडा आहे? काय बोकडा आहे? बोकडा. दोन्ही बोकडा आहे. आणि ती काय किंमत पडते? 18,000. 18. होय. आणि बाजारात काय मागणी झाली? 16,000. होय. कितके आहे त्याची शिळे? दुसरे आहे त्याचे. दुसऱ्या त्याची होईल. किमतीला काय होईल का कमी जास्त? दादाची शेळी आहे, चांगली आहे. किमतीला दादा थोडंफार ऍडजस्ट करून देणार म्हणतोय. तर आपण विचारूया मोबाईल नंबर. अजून घरी किती आहेत काय शेळ? घरी किती शेळ आहे तुमच्या? अजून 20 आहेत. आठल्या? तांबडे. तांबडे. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 96 65 15 92 19. कदम ऍग्रो युट्यूब चॅनल आहे. हे आपल्या महाराष्ट्रातलं मोठमोठं बाजार ह्याच्या येतात. सगळ्या बाजाराची म्हणजे गाभण शेळ्या वगैरे आम्ही सगळं दाखवत असतो. तर तुम्हाला कॉल आला तर द्या, जुळवून कुणाला लागलं. ठीक आहे. तर मित्रांनो आटपाडी बाजार आहे. अजून पुढे बघू आपण. इकडे ही बघा, ही पण मेलेली शिळ आहे. हिच्यावर दोन पिल्ल आहेत. हिच्यावरती दोन पिल्ल आहेत. तर आपण याची पण माहिती घेऊया यांच्याकडून. तर मित्रांनो काय होतं, जरा बाजारामध्ये ही करताना गर्दी असते, शूटिंग हालतं बिलतं. तर समजून घ्यायचं, पुरी शेळी काय डायरेक्ट क्लिअर करता येत ना आपल्याला. तर ही पलीकडे बघा, ही पण शेळी आहे. तर ही पलीकडची गाभण आहे, हिच्यावर पिल्ल आहे. या वर्त आला यांचा बरं का? पाठबुकडा आहे. काय हिच्या दोन पाठ आहेत. काय किंमत सांगताय? 19,000. पाठबुकडा सकट होईल. सगळ्या सकट दोन पिढी केळी. आणि हिच काळीच? काळीच 13. गाभण आहे. गाभण आहे. ठीक आहे. मागणी काय होती? 9-10 मागणी. होय. बरोबर बरोबर. पण किती आल्याशिवाय द्याची काय कमी करून? 11 द्या म्हणले. होय. मोबाईल नंबर आहे का? पाठ आहे. सांगा. 88 56 93 73 10. ठीक
संपर्क केला जमल ना? चालते चालते. तर मित्रांनो, अशी जनावर आहे, ती मोठा बाजार आहे. थोड्याफार शेळ्या आपल्याला जर घ्यायच्या असतील तर या बाजारात या एका वेळेस खरेदी करू नका, खरेदी करताना बघून खरेदी करायची. म्हणजे कुठं मोठे असतील, जर समजा मोठ्या मोठ्या शेळ्यामध्ये जर खरेदी केली तर तुम्हाला जास्त हे होणार आहे, त्याला किंमत पण चांगली जाणार आहे. तर ही इकडून बघा, बाजार बराच मोठा आहे. तर ही आहे शो सेक्शन जो आहे, एवढा शो शेळ्यासाठी आहे एवढा. पलीकडे जी मगाशी तुम्हाला लाईमध्ये पण काय दाखवली, इकडे बोकडं दाखवली, लास्टला मी तुम्हाला बोकडं पण एकदा दाखवतो मोठी मोठी कुठं आहेत, काय काय किमतीचे आहेत. बघू अजून पुढं. ए बया, कुठला गावत आहे? थांब, कुठला आहेस? नागद. होय, काय बाजार तो पास बघायला आला का, खरेदीला का? नाही, बघायला आले. बघायला आले, खरेदी केले. चांगला बाजार आहे का? हो, बाजार एक नंबर. काय खरेदी केले? बोकड. बोकड केवढ्याला? मीटर मधला बोकड. मीटर मधला घेतला का? केवढ्याला घेतला? होय, चांगला भेटला. होय. तर मित्रांनो, बाजारामध्ये बराच माल येतो, चांगला माल येतो. इथले लोक आहे, त्यांच्याकडून सुद्धा आपण माहिती घेतोय. तर या शेळ्या त्या पिल्ला सगळ्या शेळ्याचा पिल्लं बघा इकडं. तर असं विक्रीला असते. पुढे जिथं अजून चांगला माल आहे तिथं मी तुम्हाला थांबवून दाखवतो. तर ही बघा, या बाबा इथे व्यापार आहे ती, त्यांच्या ह्या शेळ्या दोन आणि ह्या चार शेळ्या आहेत. आपण त्यांना विचारू काय सांगतात शेळ्याची किंमत. बाबा नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? रावसाहेब माझ्या बंडकर. गाव कुठलं? अरे गाव. व्यापार करता? होय. आता ही केळी समोर तिची काय किंमत पडेल? ती बसते 12.5. 12.5 गाभण शेळे. हा. आणि ह्या सगळ्या पलीकडची आहे ती काळी? 14. तिचं काम म्हणजे असतो व्हायचं? दुसरे आपली 400. 400. आणि ही आडेल ती आहे, ही आहे ती यात जुळले. होय. म्हणजे व्यापार करताय तुम्ही? काय किमतीला जे सांगता त्यात थोडंफार होतं का कमी जास्त? होते. होय. मोबाईल नंबर आहे का पाठ तुमचा? नाही मोबाईल नंबर पाठ. वराकडा. बरं, मुलगा असतो तुमचा इथं? बरं बरं बरं, ठीक आहे. दरवेळेस असतं का इथं? या इथं असत. आणि अजून कुठलं बाजार करता? सांगोला. उद्या? आणि परत नाही करत? नाही. दोनच बाजार? दोनच. दोनला नाही वेळ इकडं खाली? नाही नाही, लांब पडतंय ना. तर मित्रांनो, असं मार्केट आहे आपलं, चांगलं बाजार आहे. आठवड्याला खरेदीसाठी नक्की या. तर शेळ्यांमध्ये जेवढी चांगली काय होईल ती सगळं तुम्हाला डिटेल मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर ही बघा, त्या शेळी आहेत ती शेळी. त्या शेळीवर काय पाठ बोकडा काय विचारू गेलेली शेळी आहे. तर ही बघायची आहे ती, ते चाललंय गडबडीत, चला आपण ठीक आहे. किमती विचारू लोकांना, जोपर्यंत विक्रीचा टाईम असतो तर ही खरेदी करणार पुढे व्यक्ती सुद्धा व्यापार आहे. इथून खरेदी करून नेले जातो, तर सांगोलेला इथून जातो माल बराच. तर आपण बघूया काय सांगते किमती. ह्या बघा, या सगळ्या शेळ्याचं मोठ्या मोठ्या गाभण असोल काय तुझ्याबर दोन पिल्लं वगैरे भरपूर या जातात. नंतर ओळखत जाताल बाजारामध्ये बऱ्याच व्हिडिओमध्ये आपल्या दिसतात. दादा, याची काय किंमत सांगितलेली? होती काळीची. हिजी? हा, काळ्याची काय किंमत सांगितलेली? तिला पाठ बोकड आहे. तिला तिची काय पडेल? तिचा 16,000. 16 होईल. आणि हिजा? हिजी 16 का बाई झाल्या? यायला झाली. आणि दोन पिल्ल दिसतात कुणाची? शिळेची पलीकडल्या. हिजे काय पडत? बोकड आहे. दोन बोकडांची शिळी 27,000. 27 होईल. बरं बरं बरं. तुम्हाला तर लोक आमची ओळखतच असतली बघून. होय. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 94 21 22 53 68. कुणी संपर्क केला जमतंय ना? होय होय. कॉल करतात का? करते ना. ठीक आहे. तर मित्रांनो, या बाबांच्याकडून खरेदी करू शकतात, चांगला माल असतो त्याच्या व्यापार करतात. सांगोल्यात पण येतात तुम्हाला भेटतील, परत नाही मसवड मध्ये सुद्धा भेटतात, चांगला माल असतो त्याच्याकडे. तर मित्रांनो, अजून पुढे बघूया, त्यांच्या त्यांच्याकडे चांगल्या शेळ्या आहेत, त्यांचा आपण डिटेल व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करू. ही बघा, ही शेळी आहे आणि ही तुझ्यावर पिल्लू आहे. तर काय होतं, लोकांचं डिमांड होतं की शेळ्या दाखवा. तर ही मार्केट शेळ्यांसाठी चांगलं आहे. ही शेळी हिच्याबर दोन्ही पिल्लं आहेत, त्यांना पण जरूर. बाबा, याची काय किंमत सांगितली? शेळी दोन पिल्लं. तिकडे गेलो. गेलो का? अंदाजे खरेदी केली का? कितीला? काय गेलं? बरं, असू द्या असू द्या. तर मित्रांनो, असं क्वालिटी जनावर आहे, 10-12 किंमत असते. थोडक्यात ऍडजस्ट करून द्या त्यात. हिथं आलं पाहिजे, खरेदी करायला तुम्ही स्वतः.